शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत काल आयुक्तांसोबत 7 तासांच्या बैठकीमध्ये ते होते, पण बेस्ट संपावर काल तोडगा निघू शकला नाही। त्यांच्यासोबत आयुक्त अजय मेहता आणि शशांक राव यांच्यासह ही बैठक झाली, पण ती निष्फळ ठरली। 7 तासांच्या या मॅरेथॉन बैठकीमध्ये साधा लेखी प्रस्तावही देण्यात आला नाही, अशी खंत शशांक राव यांनी व्यक्त केलेली आहे। केवळ पैसे नाहीत, तसंच बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार नसल्याचं काल पालिका आयुक्तांनी स्पष्ट केल्याचंही राव यांनी म्हटलंय। संपावर तोडगा निघू शकलेला नाही आणि त्यामुळे आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संध्याकाळी मेळावा होणार आहे, ज्यात पुढची व्यूहरचना निश्चित केली जाईल। तर दुसरीकडे कामावर रुजू न होणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर बेस्ट प्रशासनानं मेस्पाअंतर्गत कारवाई करायला सुरुवात केली आहे। गुन्हा दाखल करण्यासह नोकरीतून बडतर्फ करणे आणि घर खाली करण्याच्या नोटिसा कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। या नोटीस बजावल्यानंतर काल कर्मचाऱ्यांनी कृष्णकिंजवर धाव घेत राज ठाकरेंना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी साकडं घातलं। अशा प्रकारच्या नोटिसा रद्द केल्या नाहीत तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला। बेस्ट प्रशासनानं जाणून बुजून इंग्रजी भाषेत नोटीस पाठवून त्यावर जबरदस्तीनं सह्या घेतल्या, असा आरोप कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी काल केलाय। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी देखील या कुटुंबियांशी काल संवाद साधला। काल सगळ्या कुटुंबियांनी आक्रमक होत वेगवेगळ्या बेस्ट आगारावर धडक दिली। धारावी आगाराबाहेर संपकरी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर जमले होते। प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना यामुळे मुंबईकरांना करावा लागतोय। टॅक्सीची संख्या दुप्पट आणि खाजगी कारचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढत चालली आहे। शनिवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत जर यावर तोडगा निघाला नाही तर पालिकेचे सफाई कामगार आणि रुग्णालय कर्मचारी देखील यात सहभागी होणार आहेत। दडपशाही करून शिवसेना बेस्ट संप मोडायचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही, असं केल्यास शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। या संपात आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून संप मिटवावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। वेतन ग्रॅच्युइटी आणि कंत्राट या सगळ्या विविध मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आजपासून मोनोसेवा ही बंद पडण्याचा पवित्रा आता कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। बेशा संपामुळे वाढती प्रवासी संख्या सामावून घेण्यासाठी मेट्रोच्या रोज 12 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। गर्दीच्या स्थानकांवर तिकीट खिडक्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे। युतीची चर्चा गेली खड्ड्यात असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं आणि तसं असलं तरी युतीची चर्चा सुरू असल्याचे संकेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिलेत। युतीत शिवसेना कोणत्या स्तरावर आहे हे लवकरच कळेल, सूचक विधान त्यांनी काल नाशिकमध्ये केलं। दिल्लीत भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होतीय, ज्यात युतीबाबत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होते। युतीचा फॉर्म्युला तयार असल्याचं काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। तर शिवसेना भाजपातला ही खडाजंगी फक्त देखावा आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये भेटीगाठी आणि गुप्तगु होतात, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। दरम्यान वाघाला दात आणि नख नसतील तर त्याची अवस्था कुत्र्याहून वाईट होते, अशी बोचर टीका काल धनंजय मुंडेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर केली। रमाकांत आचरेकर सरांना मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये काल श्रद्धांजली वाहण्यात आली। बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे अशा अनेक क्रिकेटपटूंनी यावेळी आपल्या आठवणींना उजाळा दिला। सरांमुळे माझी बॅटिंग सुधारली आणि मी इतके वर्ष खेळू शकलो, आमच्यासाठी शिवाजी पार्कमध्ये खेळणं म्हणजे मंदिरात जाण्यासारखं होतं, अशी आठवण काल सचिननं सांगितली। राचरेकर सरांनी आम्हाला आईबाबांची कमी कधीच भासू दिली नाही, मी सरांचा वारसा पुढे सुरू ठेवेन, मी शेवटपर्यंत कोचिंग करेन आणि सरांनी आपल्याला जे शिकवले ते तरुण मुलांना शिकवेन, असं काल विनोद कांबळी यांनी म्हटलंय। नवी मुंबईतली बातमी आपण बघतोय। नेरूळ सेक्टर 6 मध्ये पाम बीच रोडवरच्या मेरिडियन टॉवरमध्ये अचानक आग लागली, सुदैवानं यात कोणालाही इजा झाली नाही, फ्लॅटमधलं सामान मात्र जळून खाक झालंय। औरंगाबादमधली बातमी आहे, चालत्या ट्रकला भीषण आग लागलेली आहे, ट्रक जळून खाक झालाय, जीवितहानीची बातमी नाही। गंगापूर तालुक्यातल्या मुद्देश्वाड गावाजवळची ही दुर्घटना आहे। बातमी रायगडची, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय, खोपोलीजवळ ट्रक आणि टँकरमध्ये भीषण अपघात झालाय, ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय।
केंद्र सरकारच्या योजनेतून 30 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय नवी मुंबई पालिकेने घेतलाय, ज्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव अभ्यास करण्यासाठी स्थगित केल्याने पर्यावरणपूरक बस खरेदी बारगळण्याची शक्यता दिसते. येत्या 2 महिन्यात 21 दिवस मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रोज 8 तास बंद राहणार आहे. किमान 200 विमान उड्डाणं त्यामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. सिमेंट काँक्रीटच्या थरावर डांबराचा लेप असलेल्या 2 धावपट्ट्यात आणि काही प्रमाणात डांबर उखडलं गेल्यानं धावपट्टीच्या रिकार्पेटिंगसाठी विमानतळ बंद करावं लागणार आहे. मुंबईतल्या थंडीचा आणि प्रदूषणाचा जोर सातत्यानं वाढतोय. तापमानातली घट आणि वाढतं धुडकं यामुळे शहरातली हवेची गुणवत्ता काल खालावली होती. मुंबईतली सर्वसाधारण हवेची पातळी ही अतिशय वाईट स्तरापर्यंत खालावली आहे अशी देखील माहिती कळते. संसदेचा दौरा करायला निघालेल्या ठाण्यातल्या 40 नगरसेवकांचा जीव थोडक्यात वाचलाय. राजन विचारेंनी आयोजित केलेल्या दौऱ्यासाठी गोएअर कंपनीच्या विमानानं हे सर्वजण निघाले होते, पण अर्ध्या तासातच विमान हे अचानक तांत्रिक बिघाड झालं आणि त्यामुळे प्रसंग अधान राखत पायलटनं हे ताबडतोब विमान पुन्हा मुंबईकडे वळवलं. सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेलं रेल्वे स्थानक म्हणून रेल्वे प्रशासनानं ठाणे रेल्वे स्थानक जाहीर केलं होतं, पण या तुलनेत ठाणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. कोणी कोणतीही वस्तू घेऊन इथे रेल्वेनं प्रवास करते आणि त्यामुळे घातपाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं 90 दिवसांपेक्षा अधिक मुदत देण्याची विनंती फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर निर्णयाला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवरचा निकाल सुप्रीम कोर्टानं काल राखून ठेवलाय. गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या 8,000 घरांची लॉटरी काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार म्हाडा आणि एमएमआरडीएच्या वतीनं हालचाली सुरू झाल्यात, पण सोडती आधी अर्जदारांची सर्वसमावेशक यादी तयार करण्याच्या देखरेख समितीच्या आदेशामुळे लॉटरी समोरच्या अडचणी वाढल्यात. म्हाडाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हाडा घर देणार आहे. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचा बोनस 13,000 वरून 17,000 करण्यात आलाय. म्हाडा कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमा खर्चही म्हाडा प्राधिकरण उचलणार असल्याचं म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी काल जाहीर केलं. दादर विरार लोकलमध्ये रुपांतरित करण्यात आलेली 930/27 डहाणू लोकल पूर्ववत केली जावी आणि यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी संघटनेनं निवेदन दिलंय. ही गाडी पूर्ववत करावी यासाठी 900 प्रवाशांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन पश्चिम रेल्वेकडे देण्यात आलंय. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज इथे जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेतर्फे 20 विशेष मेल एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत. एलटीटी ते गोरखपूर प्रयागराज पुणे झांसी आणि त्याचबरोबर नागपूर प्रयागराज दरम्यान या 20 विशेष मेल आणि एक्सप्रेस चालवल्या जातील. गायनवादन या कलांचा सुरेल मेळ साधणारा हृदयेश फेस्टिवल विलेपार्ल्यातल्या पारेटिलक विद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे. 3 दिवसाच्या या महोत्सवात ज्येष्ठ कलाकार शास्त्रीय संगीताचा नजराणा सादर करतील. भिवंडी वाडा मार्गावर ट्रक चालकांकडून पैसे घेताना पोलिसांनी नेमलेला ट्रॅफिक वॉर्डन कॅमेऱ्यात आपण बघतो आहोत. सकाळ संध्याकाळ दरम्यान अवजड वाहनांना बंदी आहे, अशावेळी पैसे घेऊन वाहनांना वाट दिली जाते. घोडबंदर मार्गावरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे पोलिसांनी ठेकेदारांसाठी कठोर आचारसंहिता जाहीर केली आहे. मेट्रोचं काम टप्प्याटप्प्यानं करण्याच्या सूचना देतानाच ज्या ठिकाणी कामं सुरू असेल तेवढ्याच ठिकाणी बॅरिकेड्स उभी करण्याची तंबी ठेकेदारांना देण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलाकडून सीसीआय आणि बॉम्बे जिमखान्याची काल अचानक पाहणी करण्यात आली, ज्यात अनेक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलंय. अनधिकृत 3 LPG सिलेंडर आणि कार्बन डायऑक्साईडचे 7 सिलेंडर या कारवाईत जप्त करण्यात आले. वीज बिल भरण्यासाठी छापील वीज बिलऐवजी ईमेल आणि SMSचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रति वीज बिल 10 रुपयांची सवलत महावितरणनं 1 डिसेंबर 2018 दिली होती. गेल्या 1 महिन्यात राज्यातल्या सुमारे 21,000 ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतलाय. नवी मुंबईतली बातमी आहे. वाढत्या रिक्षांमुळे शहरात रस्त्यावर कुठेही आणि चौकाचौकात असंख्य रिक्षा उभ्या असलेल्या दिसतायत. प्रवाशांच्या तुलनेत रिक्षांची संख्या वाढलेली दिसते आहे. येत्या 5 दिवसात घरं तोडून गाव खाली न करणाऱ्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांवर कारवाईचा इशारा सिडकोनं दिलाय. कोंबडभुजे तरघर उलवा गणेशपुरी इथले एक प्रकल्पग्रस्त त्यामुळे आक्रमक झाले. टेले सर्वेक्षणामुळे वसई परिसरातल्या समुद्रातली मासेमारी बंद करण्यात आलेली आहे. मासळ्यांचा तुटवडा तिथे जाणवतो आहे.
एसटी महामंडळात नोकरी करायची असेल तर यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदलीसाठी अर्ज करणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र उमेदवारांना भरून द्यावं लागेल. जिल्हानिहाय भरतीच्या जाहिरातींमध्ये या प्रतिज्ञापत्राचं मजकूर छापण्यात येईल. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा मुक्काम रात्री कायम आहे. निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह यामुळे किमान तापमानाचा पारा अजूनही 10 डिग्री सेल्सिअसच्याही खाली आहे. पुणे रेल्वे विभागात 800 रेल्वे डब्यांमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात आलेले आहेत. सूक्ष्मजीवांचा वापर करून मानवी मैलाचं पाणी हे क्लोरीन वापरून निर्जंतुक केलं जाणार आहे. रेल्वे रुळांवर पुण्यात शौचाला बसणाऱ्यांना लाठ्याकाठ्यांचा प्रसाद मिळू शकतो, कारण या रुळांवर येऊन सकाळचे विधी उरकणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पुणे महापालिकेनं लाठीकाठी पथक आता तैनात केलंय. दुबईहून तस्करी करून आणलेली 1,29,04,000 चार किलो सोन्याची बिस्किटं विमानाच्या स्वच्छतागृहात आढळून आली आहेत. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडलेला आहे. पुण्यामध्ये केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलंय. पुण्यामध्ये धरण साखीतल्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली. धरणाच्या पुढे संरक्षण विभागाचं संरक्षित क्षेत्रातली 10 एकर क्षेत्रातलं अतिक्रमण काढण्यात आलंय. पुणे पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची परवानगी आणि मृत्यूचा दाखला आता ऑनलाईन मिळवणं शक्य होणार आहे. पीएमसी कनेक्ट या ऍपवर अंत्यसंस्काराची परवानगी योजना पुणे महापालिकेच्या विचाराधीन आहे. 17व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते पार पडलं. देश परदेशातील अनेक उत्तम सिनेमे पाहता येतील. 17 जानेवारीपर्यंत असलेल्या उत्सवात 114 देशांमधले 150 सिनेमे पाहता येणार आहेत. महात्मा गांधींचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं इन सर्च ऑफ ट्रूथ ही टॅगलाईन या महोत्सवात ठेवण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या आयुष्यावरील एका माहितीपटाचं स्क्रीनिंग या महोत्सवात केलं जाईल. गरोदर मादी श्वानाच्या पोटावर लाकडी काठीनं जबर मारहाण केल्यानं गर्भातच पिल्लाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापुरात घडली. पोलिसांनी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पिंपरीतल्या वाकडमध्ये पोलीस स्टेशन समोरच पोलिसांना कोयता दाखवून काठीनं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. जमावाच्या हल्ल्यात पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर गंभीर जखमी झाले. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कर्ज द्यायला जर्मनी आणि फ्रान्स तयार असल्याचं महामेट्रोतल्या सूत्रांनी म्हटलंय. हा विस्तारित प्रकल्प उभा करण्यासाठी 11,239 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सरकार विरोधातल्या संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. नागपुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली. राजगुरुनगर इथे अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणाच्या डोक्यावर आणि हातावर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्याची घटना घडली आहे. उपचार या तरुणावर सुरू आहेत. पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत आहेत. इगतपुरी रेल्वे स्थानकात पॉवर ब्लॉकचं काम आजपासून 3 दिवस चालेल, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या काही पॅसेंजर रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आलाय. मुंबई भुसावळ ही पॅसेंजर 3 दिवस रद्द करण्यात आली आहे. बातमी कोकणातली. दापोली तालुक्यातल्या उटंबर डायरा परिसरात वणवा पेटलाय, त्यामुळे 100 एकर जमिनीवरच्या आंबा आणि काजूच्या बागांचं अतोनात नुकसान झालंय. बातमी सोलापुरातली. ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला 14 जानेवारीपासून सुरुवात होते. मंदिर परिसराच्या सजावटीला त्यानिमित्तानं सुरुवात झाली आहे. भाजप तयार असल्याचं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं. तामिळनाडूतल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते असं म्हणाले. वाजपेयींच्या काळातल्या एनडीएची देखील त्यांनी काल आठवण करून दिली. नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाची बैठक बोलावण्यात आलेली आहे, ज्याला सर्व राज्यांचे प्रमुख निवडणूक अधिकारी उपस्थित राहतील. आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात यावेळी चर्चा होईल. केंद्र सरकार तिहेरी तलाकवर लवकरच अध्यादेश आणणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. तेलंगणाच्या धर्तीवर देशभरातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नवीन प्रस्ताव येऊ शकतो. 1 लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्यासाठीची चर्चा सुरू असल्याची माहिती कळते. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्यावरच्या भ्रष्टाचार आरोपामुळे त्यांची कारवाई करण्यात आल्याचं म्हणण्यात आलंय. त्यांची आता अग्निशमन दलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वर्मांची सीबीआयच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानं यावर मल्लिकार्जुन खर्गेंनी काल नाराजी व्यक्त केली. दिल्लीतली बातमी आपण बघतो. कीर्तीनगर परिसरातल्या फर्निचर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. जीवितहानीची कुठलीही बातमी नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय.
भाजपाच्या खासदार किरण खेर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, ज्यात अत्यंत विनोदी आणि विचित्र हावभाव त्या करतात.